तर मित्रांनो, 14 एप्रिल म्हणजेच उद्या 5 वेळा IPL विजेते असणारे मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघात एक रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे, ज्याची सर्व चाहते आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर हा सामना उद्या पाहायला मिळतोय. तर IPL मध्ये या दोन्ही संघांमध्ये नेहमीच चुरशीची स्पर्धा ही पाहायला मिळते आणि चाहते सुद्धा यांच्यातील सामना पाहायला खूपच उत्सुक असतात. तर मग अशात उद्याच्या सामन्यात कोणता संघ कोणाला भारी पडू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग सर्वात आधी आपण या दोन्ही संघांच्या हेड टू हेड रेकॉर्डबद्दल जाणून घेऊयात. तर खरं तर हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोललोत तर यात आत्तापर्यंत मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स या दोन्ही संघांमध्ये 36 वेळा IPL मध्ये सामने हे झालेले आहेत. त्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने यातील 20 सामने जिंकलेत, तर चेन्नई सुपर किंग्स या संघाने येथील 16 सामने हे जिंकले. त्यामुळे सध्या पाहिलं तर IPL मध्ये चेन्नई संघ हा चांगल्या फॉर्ममध्ये, परंतु IPL च्या आपण सर्व सामन्यांमध्ये पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघ 4 सामन्यांनी पुढे आणि म्हणूनच हेड टू हेड रेकॉर्डमध्ये MI संघ यात पुढे दिसतोय. तर मग आता आपण दोन्ही संघांच्या प्लेइंग 11 बद्दल जाणून घेऊयात. तर यात सर्वात आधी आपण ओपनर्सबद्दल बोललोत, तर यात खरं तर CSK संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र हेच आपल्याला पाहायला मिळते. तर तिथेच मुंबई इंडियन्स संघाकडून सुद्धा रोहित शर्मा आणि ईशन किशन हेच ओपनर म्हणून पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे एकूण पाहिलं तर जर आपण MI च्या ओपनर्सची तुलना CSK बरोबर केली तरी ते मुंबई इंडियन्स संघ थोडे पुढे दिसतात. कारण तसे पाहिले तर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र या दोघांचाही फॉर्म पाहिला तर सध्या खूप कमी दिसतोय. त्यामुळे एकूण पाहिलं तर यांच्या तुलनेत ईशन किशन आणि रोहित शर्मा यांचा फॉर्म मात्र मैदानावर चांगलाच दिसून येतोय. ज्यात गेल्या सामन्यात पाहिलं तर या दोन्ही खेळाडूंनी मुंबई इंडियन्स संघाला शानदार सुरुवात करून दिली होती. त्यामुळेच एकूण पाहिलं तर ओपनर्सच्या बाबतीत मुंबई इंडियन्स संघाचे ओपनर्स हे चांगले स्ट्रॉंग दिसतात. तर मग आता ओपनर्स नंतरून आपण दोन्ही संघांच्या मिडल ऑर्डरबद्दल बोललोत. तर चेन्नई सुपर किंग्स या संघाकडून डॅरेल मिचेल तिसऱ्या क्रमांकावर खेळताना दिसेल, तर शिवम दुबे चौथ्या क्रमांकावर आणि अजिंक्य राणे 6व्या क्रमांकावर खेळताना दिसू शकतो. तर यात मुंबईच्या बाजूने पाहिलं तर मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादव 3रा क्रमांकावर येईल, तिलक वर्मा 5व्या क्रमांकावर आणि हार्दिक पांड्या 6व्या क्रमांकावर खेळताना दिसेल. त्यामुळे मिडल ऑर्डरबद्दल बोललोत तर चेन्नई सुपर किंग्सच्या मिडल ऑर्डरमध्ये पाहिले तर गेल्या 3 सामन्यात या संघाच्या मिडल ऑर्डरने चांगल्या धावा हे केलेले आहेत, ज्यात शिवम दुबे आणि डॅरेल मिचेल हे दोन्ही खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करताना पाहायला मिळतात. तर तिथेच मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोललोत तर मुंबई इंडियन्स संघातून सुद्धा तिलक वर्माने पाहिले तर थोडीफार चांगली खेळी ही केलेली आहे. आणि याशिवाय सूर्यकुमार यादवबद्दल बोललोत तर सूर्यकुमार यादवच्या शेवटच्या सामन्यात तुम्ही त्याचा फॉर्म हा पाहिला असेलच, त्याने शानदार अर्धशतक हे झळकावलं होतं आणि त्यामुळेच सूर्यकुमार यादवने सुद्धा आपला कमबॅक हा केलेला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव एक महत्त्वाचा खेळाडू मिडल ऑर्डरमध्ये ठरताना दिसेल. तसेच हार्दिक पांड्यासुद्धा थोडीफार चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. त्यामुळेच एकूण पाहिलं तर अशा स्थितीत दोन्ही संघांची मिडल ऑर्डर ही समान दिसते आणि दोन्ही संघांची मिडल ऑर्डर ही खूपच मजबूत आहे. त्यामुळेच यामध्ये बारबारीचा सामना मिडल ऑर्डरमध्ये पाहायला मिळू शकतो. तर मग आता लोअर ऑर्डरबद्दल बोललोत तर लोअर ऑर्डरमध्ये CSK संघाकडून 7व्या क्रमांकावर समीर रिझवी, 8व्या क्रमांकावर MS धोनी आणि 9व्या क्रमांकावर रवींद्र जडेजा हा पाहायला मिळेल. तर तिथेच मुंबई इंडियन्स संघाकडून 7व्या क्रमांकावर टीम डेव्हिड, 8व्या क्रमांकावर रोमेरियो शेफर्ड आणि 9व्या क्रमांकावर मोहम्मद नबी हा पाहायला मिळेल. तर मग दोन्ही संघांच्या लोअर ऑर्डरवर आपण नजर टाकली तर यात मुंबई इंडियन्स संघाकडून टीम डेव्हिड आणि रोमेरियो शेफर्ड या दोघांनी मुंबई इंडियन्स संघासाठी उत्कृष्ट कामगिरी ही सध्या केलेली आहे. त्यामुळेच मुंबई इंडियन्स संघ लोअर ऑर्डरमध्ये मजबूतच आहे. तर दुसरीकडे समीर रिझवी हा चांगली कामगिरी करू शकतो, परंतु तितक्या संधी त्याला मिळत नाही आहे. तर याशिवाय धोनी आणि जडेजा यांच्या रूपात अनुभवी खेळाडू CSK संघाकडे आहेत. त्यामुळेच यांचीसुद्धा लोअर ऑर्डर ही उत्कृष्ट आणि मजबूतच पाहायला मिळते. तर मग आता लोअर ऑर्डरनंतर दोन्ही संघांच्या गोलंदाजांबद्दलसुद्धा जाणून घेऊयात. तर गोलंदाजांबद्दल बोललोत तर CSK संघाकडून यात शार्दुल ठाकूर, मुस्तफिजुर रहमान, मतिशा पतिराणा आणि तसेच इम्पॅक्ट खेळाडू म्हणून तुषार देशपांडे यांना हा संघ संघात स्थान देऊ शकतो. तर तसेच मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोललोत तर मुंबई इंडियन्स संघाकडून आकाश मधवाल, जसप्रीत बुमराह, जेराल कोटजे आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून श्रेयस गोपालला ते घेऊ शकतात. तसं पाहत झालंच तर मुंबई इंडियन्स संघ पियुष चावलाला संघात संधी देऊ शकतो, कारण त्याचे रेकॉर्ड आणि अनुभव हा खूप चांगला आहे. त्यामुळे एकूण आता ते श्रेयस गोपालला का पियुष चावलाला संधी देतात हे पाहण्यासारखं आहे. तर मग गोलंदाजांबद्दल बोलायचं झालंच तर शार्दुल ठाकूरला यात फारशी संधी ही मिळत नाही आहे. त्यामुळे तो पुढे काय करतोय हे पाहावं लागेल
आणि याशिवाय दीपक चहरबद्दल बोललो तर दुखापती समस्या आहे आणि पातिरानं सुद्धा इंजुरीमुळेच बाहेर आहे, मात्र तो कमबॅक करतो की नाही हे पाहावं लागणार आहे. तर याशिवाय मुस्तफिजुर रहमानची कामगिरी पाहिली तर तो एक उत्कृष्ट गोलंदाज पाहायला मिळतो. तसेच तुषार देशपांडे यांनी सुद्धा मागील सामन्यात चांगली कामगिरी ही केली होती. तर मग जर आपण मुंबई इंडियन्स संघाबद्दल बोललोत तर मुंबईकडून जसप्रीत बुमरा हा खूपच फॉर्ममध्ये पाहायला मिळतोय, त्यामुळेच MI संघाकडून जसप्रीत बुमरा हा खूप महत्वाचा गोलंदाज आहे. तर याशिवाय श्रेयस गोपाल हा सुद्धा चांगली कामगिरी करू शकतो आणि तसेच आकाश मधवाल यांनी सुद्धा उत्कृष्ट कामगिरी ही केली होती. त्यामुळेच एकूण पाहिले तर मुंबई इंडियन्स संघाकडे सुद्धा चांगले युवा गोलंदाज आहे जे चांगली कामगिरी करू शकतात. तसेच जसप्रीत बुमराकडे 5 विकेट्स आता पर्पल कॅप सुद्धा आहे, त्यामुळे तो या संघासाठी महत्वाचं गोलंदाज सिद्ध होतो. त्यामुळेच एकूण पाहिलं तर या दोन्ही संघांमध्ये उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्यामुळे गोलंदाजांच्या बाबतीत सुद्धा हे दोन्ही संघ समान कामगिरी करताना पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शेवटी आपण दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग 11 पाहिली तर एक मुंबईने संघाबद्दल बोललोत तर मुंबईकडून रोहित शर्मा, ईशान किशन, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, रोमरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमरा, गिराल कोटजे, आकाश मधवाल आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या रूपात सूर्यकुमार यादव, डिवाल ब्रेव्हिस, नमन देर, नेल वधेरा आणि हार्विक देसाई हे पाहायला मिळतील. तर तिथेच CSK संघाबद्दल बोललोत तर CSK ऋतुराज गायकवाड, रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरेल मिचेल, समीर रिझवी, रवींद्र जडेजा, MS धोनी, दीपक चहर, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे, मतीशा पतिराणा हे खेळाडू खेळताना दिसतील आणि इम्पॅक्ट प्लेअरच्या स्वरूपात शिवम दुबे, मोहिन अली, शेख रशीद, मिचेल सँटनर आणि शार्दुल ठाकूर हे दिसू शकतात असं म्हटलं जाते. परंतु अद्याप पाहिलं तर मतीशा पतिराणा आणि दीपक चहर यांच्या इंजुरीबद्दल सविस्तर माहिती ही समोर नाही, त्यामुळे ते खेळतील का नाही हे पाहण्यासारखे. पण जर ते खेळायला आलेच तर आपल्याला असे काही प्लेइंग 11 हे पाहायला मिळेल. त्यामुळे मग दीपक चहर आणि पतिराणा हे दोन्ही गोलंदाजांमुळे CSK संघाचं गोलंदाज डिपार्टमेंट हे आणखीनच मजबूत होताना पाहायला मिळू शकतं. त्यामुळे एकूण दोन्ही संघांबद्दल बोललो तर हे दोन्ही संघ खूपच मजबूत दिसतात, त्यामुळेच उद्याच्या सामन्यात एक चांगली लढत ही पाहायला मिळू शकते. तर अशात तुम्हाला काय वाटते, CSK की मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांपैकी कोणता संघ विजयी होऊन पॉईंट टेबलमध्ये वर जाईल ते कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय सध्या पाहिलं तर हार्दिक पांड्याला वर्ल्ड कपमधून बाहेर केलं जाऊ शकतं, मग त्याच्याऐवजी कोणत्याही खेळाडूंना संधी मिळणार, त्याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा.